तर नमस्कार मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे येते यार। मागच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला जो मायकल पाटील आहे त्यांनी फ्रँकलिनला एक काम दिलेलं होतं, जे की हा एक गणेश उत्सवाची तयारी करायचं आहे, तर ते फ्रँकलिन भाऊनी हातात घेतलेलं आहे। आणि गणेश उत्सवाची तयारी यावेळेस फ्रँकलिन भाऊकडनं आहे बरं का। तर नक्की यावर का 5 तारखेला आपण आपल्या गणपती बाप्पाची व्हिडिओ टाकणार आहोत। आणि यार तुम्हाला माहिती असेल आपली जी लँड क्रुझर आहे ना, म्हणजे फ्रँकलिन भाऊची, तर ती जी आहे ती वेगोस गँगनी चोरलेली आहे। तर विषय असा की ते वेगोस गँगचं आपण काम तर केलं, म्हणजे त्यांना आपण मारामारा तर करून घेतल्या, बट विषय असून अजून आपल्या वेगोस गँगकडनं ती काही लँड क्रुझर भेटलेली नाही आहे। तर मी आता लमारला फोन लावतो आहे आणि लमारला भेटायला लावतो यार, त्याच्याशी मला काम आहे। अरे अरे भाई तू असं काय बोलू राहिला यार, बस शांत चालं। मी इज्जतीमध्ये फोन केला आणि तो झाला डायरेक्ट शिवाय द्यायला लागला यार। सोडा आता आपल्याला इकडे जायचं आहे, त्या लमारला फोन करून देतो मी आणि मेसेज वगैरे टाकून देतो। तो बोलला की म्हणे त्याचे एक गँग मेंबर आहे तर तो भेटायचा आहे म्हणे त्याला मला। आणि मला कोणाचा तरी मेसेज आला आहे रे, कोण आहे? अच्छा मायकल भाऊचा आलं आहे का? मीट मी ॲट माय प्लेस, युअर कट विल बी इन युअर अकाउंट। ओके, तर मायकल भाऊ म्हणाला की मला येऊन भेट म्हणे तुझे, जे पण आपण ते बँकची जी पण रॉबरी सॉरी ते ज्वेलरी शॉपची आपण जी चोरी केलेली ना, त्याचावाला जो वाटा आहे तो तुला देऊन देणार आहे म्हणे लेस्टर। थोड्या दिवसानंतर तो येऊन जाणार आहे आणि म्हणजे मायकल भाऊला भेटून जायले, फ्रँकलिनला नाही भेटेल अजून। ओके, तर मी आता त्या लोकेशनला आलेलो आहे इकडं, ज्या ठिकाणी आपल्याला त्या लमारने बोलवलं होतं। विषय ना विषय काय माहिती का, की जो वेगोस गँगचा एक कार्यकर्ता आहे ना, तर त्यांनी आपल्या लँड क्रुझर लपवून ठेवलेली, तो म्हणे तू आमच्या कार्यकर्त्यांना मारलं आहे ना, तर ए तर आम्ही तुझा काहीच नाही करणार म्हणे, तू आमचं एक काम करून दे। तर ते काम काय आहे नेमकं, ते आता तो गँग मेंबर आपल्याला एक भेटायला येणार आहे आणि त्यांनी आपल्याला लोकेशन दिलेलं आहे, तर त्या लोकेशनवर मी आलेलो आहे। लमार बोलला की म्हणे इथंचं कुठंतरी आहे, इथं आता MIDCचा एरिया आहे रे भाई, इथं फुल कंपन्या MIDCमध्ये कामाला आहे काय तो कार्यकर्ता यार। हां साला लमार आहे कुठं, माझीवाली मोटरसायकल पण त्याच्याकडंच आहे यार, तोच वापरू राहिला दिवसांचं। तो म्हणजे रेल्वे पट्टा पार केल्यावर मी दिसून जाईल म्हणे तुला, रेल्वे पट्टा तर मेन रेल्वे पट्टा हे बघा इकडे हा चला, मी तुला तिकडे शोधून राहिलो, हा कान्याबाने इकडे बा माझी फटफटी पण त्याच्याचकडे झालं। तू ना माझ्या गाड्या अशा वापरत बसतो ना यार, लई एवढा संताप येतो ना याला, लंगड्यावर लंगड्याला लंगडं करून टाकेल मी। तर यार आता लमार बोलला की तो जो कार्यकर्ता आहे जो वेगुजांचा एक मेंबर आहे, म्हणजे मेन मेंबर नाही आलेला आहे, एक त्यांचा एक राईट हँड का लेफ्ट हँड म्हणत नाही का गँगमध्ये असतात, तर तो आपल्याला इकडं भेटायला आलेला आहे। भेटायला म्हणजे आपल्याला जावं लागेल त्याला भेटायला, तो त्यांनी एक कोणत्या तरी ठिकाणी बोलला तो। आता हा जो लमार आहे तो आपल्याला तिकडे घेऊन चाललो आहे। लमार बोलला की म्हणजे तू माझ्या माग आहे म्हणजे मी गाडी फटफटी घेऊन चालतो, माझ्या माग आहे। अरे तू आधी बसत सई, ठीक आहे कुठं नेट चालू बरं का? चला माझ्या गाडीचं आहे ना हा पण पूर्ण वाटोळा लावून दिल्यार, याला एक चांगली गाडी दिली यांनी पण त्याची वाट लावून दिली साला। एक किती दिवसांचा आपण यार, ते आपल्या लँड क्रुझर पाहिजेल यार मला, ह्यावेळेस जर नाही भेटली ना आई शप्पद ह्या लमारचा खरंच लंगडे करून टाकेल यार मी याला, एकदम डायरेक्ट ब्लॅकलिस्ट म्हणजे टाकून टाकेल मी याला डायरेक्ट, अजिबात तो संबंध नाही राहा एक माझावाला। ए भाई हल्ली जोर पळू राहिला, मला पण थोडंसं जोरात पळावं लागणार आहे, तू ठोकला असता आता हो इज्जतीमध्ये चालू ना बे। या MIDCमध्ये काही कामाधंदे आहे का रे? आपल्याला लागा लागला यार, लई वाईट दिवस चालले सध्या, पैसे पण नाही आपल्याकडं। अबे हा आहे का? हां लमार इथं थांबला आहे म्हणजे गॅरंटीमध्ये, आणि इथं थोडे काही लोकं पण दिसत आहे मला, नक्की हाच कार्यकर्ता असेल तो। आणि हां भाई यांच्या हातात बघा भाई बेसबॉल बॅट घेऊन आलेली, एका डायरेक्ट मारायला तयार आहे का काय? मारायलाच झालं तुमचं तंगडंच तोडतो मी काय, पण चालेल मी पण आता काही करू पण नाही शकत यार। हा लमार चालला आहे त्यांच्याशी बोलायला, कारण आपण जर काही मॅटर केला तर आपली लँड क्रुझर तर गेली भाई हातातनं। भाई कर म्हणा काहीतरी यार, साला याच्याकडं तरी यार जीप रेग्युलर आहे, स्वस्त कॉपी पण चला। तर यार आता लमार बोलला की म्हणे तो जो कार्यकर्ता ना त्यांनी आपल्याला एक काम दिलेलं आहे, म्हणजे ह्या माणसांनी वेगोस गँगच्या कार्यकर्त्यांनी। तर विषय असा आहे की वेगोस गँगची एक मेंबरला आहे ना त्या एका दुसऱ्या गँगच्या एका व्यक्तीनी किडनॅप केलेलं आहे, आणि हा म्हणतो की म्हणजे तुला जायचं आणि त्याला आम्हाला वाचवायचं आहे, आम्हाला म्हणजे त्या कार्यकर्त्याला वाचवायचं आहे। ती मुलगी आहे ती एक यांच्या गँग मेंबरची एक मुलगी आहे। पण यार साला आता आपण कशाला दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये पडायचं यार? आणि आता तो बोलला की जर तू आमचं हे काम केलं नाही तर तुझी गाडी तू काय तुला भेटणार नाही म्हणे। आणि यार आपण शोधू पण शकत नाही, कारण आपण त्या चिंटू मेकॅनिककडून आपल्या त्या गाडीचं GPSसुद्धा काढून टाकलेलं होतं यार, हा अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे। बघा फ्रँकलिनला पण टेन्शन आलेलं आहे, तो पण डोक्याला हात लावून राहिला।
आणि अजून एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की हे वे लोक म्हणत आहे की म्हणे आमच्या ज्या एका पोरीला त्या दुसऱ्या गँगनी किडनॅप केलेलं आहे ना, ती मुलगी आहे कुठं ते सुद्धा आम्हाला माहिती नाही, कारण ना लोकेशनसुद्धा त्यांना माहिती नाही. आता मोबाईल असतो यार, मोबाईलचा तुम्ही लोकेशन काढू शकता, तरी ह्या कानेबाज्यांना एवढंसुद्धा कळत नाही, म्हणजे ते पण तुम्ही करा. चला म्हणजे यांचे झक मारून आपल्याला आपल्या गाडीसाठी यांचं काम करणं गरजेचंच यार. काय यार घ्यायला मिळेल पण यार रे हिरव्या टोप्यास आला याला आम्ही सांगून देतो आता भाऊ तुझं काम आहे आपण करून देतो, फक्त माझी गाडीला काय नको व्हायला. ओके तर मी आता सांगून दिलं आहे की भाऊ जर मग गाडीला काय झालं तर भाई तुमचं पण वाटवलं लावेल मी, पण तशी काय यार आता यांची गँग केवढी मोठी तर त्याचं मला काय अजून काय माहिती नाही आहे. बाकी लमार हा सगळं बोलला की म्हणे मी सगळं डिटेल वगैरे काढून ठेवतो, आणि आता मी ना लोकेशन काढण्याकरिता आहे ना लेस्टरला विचारावं लागेल, मला लेस्टरकडे जावं लागेल, लेस्टरला सांगावं लागेल भाऊ या मोबाईल नंबरचं लोकेशन काढून दे आणि नेमके ही मुलगी आहे कुठं, तर जर झालंच तर आपण लगेच तिला वाचवू शकतो, पण जर का त्या आता दुसऱ्या गँगने मी किडनॅप केलं आहे म्हणजे गॅरंटी म्हणजे ती काही छोटी मोठी गँग तर नसणारची, एकदम मोठी असू शकते, पण नेमकं तो शहरामध्ये आहे का शहराच्या बाहेर आहे का लॉस सँटोसच्या दुसरीकडे कुठंतरी, ते आता नेमकं आपल्याला पण नाही माहिती यार. पण आता मी लमारला सांगितलं आहे भाई तू मागं आता लेस्टरकडे चल, तर मी आणि लमार चाललो आता लेस्टरकडं. पण यार लेस्टर बोलला होता की म्हणे आता जे आपण चोरी वगैरे केली ना तर अंडरग्राऊंड होऊन जा म्हणे, कारण काय की चोरी वगैरे केली जर का आता नव्या नव्या चांगल्या एखाद्या मोठ्या महागड्या वस्तू जर आपण घ्यायला लागलो आता श्रीमंत झालो ना रे, अजून काय म्हणजे फ्रँकलिन भाऊला काय अजून पैसे आले नाही आहे पण श्रीमंत झालो लोक पोलिसांना नको शंका व्हायला. तर आता जे लेस्टरचं जे घर आहे ना ते इकडे कुठंतरी आहे हे आय थिंक हां इथंच आहे, म्हणजे या पुलानेच आपल्याला जावं लागणार आहे, तर काही विषय नाही. चला आता आपण आपली गाडी पळवू आणि या लमड्यावर आलं पाठीमागं. ओके तर काय नाही रे भाई तो पाठीमाग मागच्या मागाकडे कुठं ना कुठंतरी गायब होऊन जातो, म्हणून त्याच्याकडे मला लक्ष देणं गरजेचं आहे, कारण काय माहिती काय एक दिवशी असाच मॅटर झाला होता सगळ्यात ठोकली यार गाडी दत्तेर. तर विषय असा झाला होता की फ्रँकलिन आणि लमारना एक दिवशी फिरायला गेलो होते हॉटेलवर जेवायला, कारण ना लमारचा बड्डे होता आणि त्या दिवशी ना घरी यायच्या आम्हाला ना पाठीमागं लमार गाडी त्याची गाडी चालवत होता आणि पाठीमागं आपण आणि त्याच्यापुढे आपण चालवत होतो. एक दिवशी भाई एका पोरीने फक्त लमारला असा हात दिला बरं का, भावड्यात गायब ना पाठीमाग मागच्या मागं, आता बघ हात आपण गायब झाला. अबे ये ना ट्रकच्या मागणी जायचं तुला माझ्या मागं यायचं आहे, लमार जाय रे भाई एका पोरीने फक्त हात दिला बरं का, भावड्यात गायब मागच्या मागं डायरेक्ट फोन करतो फोन पण नाही उचलत, दोन तासानंतर फोन केला भावड्यात दुबई फाट्याला. आई म्हटलं यार मानलं आहे तुला बरं का, तो मित्रापेक्षा एवढं महत्त्वाचं काम काय यार, काय अशा माणसं भाई आहे बघा आता लय वेळ लावतो यार हा यायला पण आहे ना, ये ना भाऊ नाना काय टाइमपास कर राहिला. ठीक आहे तू मागच्या मागं कल्टी घेतो आहे तू फोन कर ना भाऊ, हे डायरेक्ट अशा गोलीगत धोका देण्याची काय गरज आहे यार याला, पाहू यार खतरनाक कार्य करत आहे. चल सोडा आता आता लेस्टर आहे का नाही घरी, लेस्टर आता एक दुसरा लंगडा आहे भाई हा आहे का नाही घरी यार दत्ते यार, लेस्टर पण घरी नाही याला फोन लावा लागेल मला. लेस्टर नाना हा का अंडरग्राऊंड झाला रे, ए तिच्या मायला भाईची कॉलर ट्यून बघा, ए भाई खतरनाक कार्य करता यार लेस्टर तर. अरे भाई अरे आम्ही का म्हणतो, अवे यार आता प्रॉब्लेम चला आजचा दिवसच खरं आहे वाटतं यार. मॅटर असं झालं की लेस्टर बोलला की म्हणे यार मी तर जो चार दिवसापासून अंडरग्राऊंड म्हणे, म्हणजे तो गेला भाई दुबई फिरायला यार लेस्टर, म्हणजे तो बोलला यार तू पण निघून जा म्हणजे तू काय करू राहिला म्हणे बाहेर, मायकल पण गेला माहिती का, मायकल लेस्टर सोबत गेला, फ्रँकलिनला बोलवलं होतं पण फ्रँकलिन म्हणजे महत्त्वाचं काम करायचं म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं काम करायचं, त्यामुळं प्रॉब्लेम झाला यार फ्रँकलिन काही गेला नाही. आता लेस्टर बोलला की म्हणजे तू नंबर वगैरे मला पाठवून दे म्हणजे मी तुला लोकेशन ते सगळं सांगून तुला मी टाकून देतो म्हणे कुठे काय ते लोकेशन. आता लेस्टर तू तिकडं दुबईला गेलेला आहे फिरायला तिकडं ना आपल्याला तो सांगून देईल. भाऊ तू माझ्या गाडीत काल बसू राहिला, तू बस तिकडं तू आता गाडीमध्ये बस, आता जाय तू तो आता घरी निघ. आता यार हा प्रॉब्लेम हा का माय मागं मागे तू, ठीक आहे काय हरकत नाही आता मी चाललो तुम्हाला आता गणपती बाप्पाचं ज्या ठिकाणी आपण गणेशोत्सव साजरा करतो आहे ना त्या ठिकाणी आता मी तुम्हाला घेऊन चालतो. आता लमारला आता मी सांगितलं आहे की भाऊ तू तो तुझं कामाला लाग पण तरी हा माझ्या मागं येत असेल तर काय विषय नाही जाऊ द्या, जाऊन निघून जातो आपल्या पाठीमागून काही नाही हरकत नाही. अरे यार मी आताच रिपेअर करून आणली बरं का गाडी तरी परत ठोकून दिली, काय फायदा यार म्हणून मी नव्या गाड्या घेत नाही माहिती काय, म्हणून फ्रँकलिन भावल्यांना चांगलं नव्या गाडी चालवायला मजा नाही येत आवडतं बट असा मॅटर होतो मग प्रॉब्लेम होऊन जातो मधी मधी. तर आता न टाइमपास करता तुम्हाला डायरेक्ट आता गणपती गणेशोत्सवाच्या ठिकाणी घेऊन जातो. तर ओके तर आता आपण आलेलो आहे आणि या ठिकाणाहून ना समोरच्या बाजूला बघा ती बिल्डिंग आहे ना भाई, ह्या ठिकाणी खूप साऱ्या बिल्डिंग आहे रे, ही समोरची कोणती बिल्डिंग आहे, FBI ची बिल्डिंग आहे का, मला तर वाटतं भाई FBI चीच बिल्डिंग असेल नाही तर मेस बँक टावर असेल, मेस बँक टावर आहे भाई मेस बँक टावर आहे हां बरोबर. हे बघा या ठिकाणी आणि हे जे आपलं छत्रपती चौक आहे ना माहिती असेल तुम्हाला, या चौकाला आपण छत्रपती चौक म्हणतो.
आणि यार ट्रॅफिक दुनियाभरची व्हायला लागली. बे बे चला ना यार, काय टाइमपास करू राहिले. खड्ड्यात जातो मी पुढं निघून जातो. सिग्नल लागलेलं आहे पण आपण नाही बघत ते सिग्नल बिग्नल, सोडा विषय. तर इथं बघा यार, तयारी फियारी फुल चालू आहे. तसं काय की फ्रँकलिननी ना एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे, आणि ते कॉन्ट्रॅक्टर बोलला की म्हणे काम एकदम टॉप क्लास होऊन जाईल. आणि कॉन्ट्रॅक्टर आहे कुठं पण इथं इथं काय काय चालू आहे बघा. काही वस्तू आलेल्या वाटतं, काही पेट्या आलेल्या आहे आणि मोजमापचे काम चालू आहे. ओके काय विषय नाही. आणि ह्या पेटर्नमध्ये काहीतरी फुल डेकोरेशनचं सामान असेल बरं का. आणि डेकोरेशन याचं एवढं कडक करणार आहे ना मित्रांनो, तुम्ही बघा फक्त. विषय हार्ड आहे आपल्यावाला काय. या पेट्या बिट्या यांनी उतरून ठेवलेल्या, समोरच्या बाजूला पण वस्तू ठेवल्या, लाईट विट्या फोकस. हे काय बे, हे काय कपाट आहे का. ए इथं कुठं कपाट लावायची गरज आहे यार. वरच्या बाजूला आपण ना दुबईचं डेकोरेशन करणार आहे. इथं दुबईचं डेकोरेशन मस्त दिसेल, एक नंबर. बघा तुम्ही आता सध्या ना इथं काहीच नाही आहे, एवढं काही खास दिसत नाही आहे. पण जेव्हा डेकोरेशन होईल त्यावेळेस बघा तुम्ही कशा प्रकारे दिसेल. आणि इथं काय हे ब्लॉक आणले का, भिंती वगैरे भिंत बांधायची का. इतर कुठं लावणार आहे हे भिंती, काय हरकत नाही. जाऊ द्या तुम्ही करा, काही ना काही करा ते, फक्त चांगलं काम व्हायला पाहिजे. इथं पण फुल साफसफाई चालू यार, गात गवत वगैरेचं. या ठिकाणी पण आपण एक हे लाईटिंग वगैरे बसवणार आहे रे. मी विचार केला होता की ना मस्त जत्रा वगैरे भरू, पण तेवढं शक्य नाही होतं यार जत्रा वगैरे. हे बघा हा हे आहे पाळण्याचं, हे जो की मोठा पाळणा राहत नाही का त्याचंवालं आहे. ते आपण ना इथं मधल्या बाजूला बसवणार आहे. गणपती आहे ना ज्या ठिकाणी आपण आपल्या बापाला बसवू ना, बापाच्या वरती दिसलं आहे. गोल गोल फिरल बरं काही असं गोल रिंगावानी फिरल. तुम्ही ना जेव्हा ते बनल ना, जेव्हा ते डेकोरेशन बनल ना, जेव्हा आता डायरेक्ट मी पुढची व्हिडिओज तुम्हाला दाखवलं, जेव्हा आपण ते गणेश उत्सव साजरी करणार त्यावेळेसच. ओके तर त्यावेळेस तुम्हाला दाखवलं आणि मग तुम्ही बघशाल भाई काय डेकोरेशन केलं यार तू. मानलं यार विषय हार्ड केला आपण. आणि इथं क्रेन बीन आणलेलं आहे, क्रेनच्या मदतीने सगळं आपण काम करणार आहे. वरच्या बाजूला बघा भिंतीला पण मी ते नाव वगैरे ते सगळं चेंज करून दिलं आहे. भिंतीला सॉरी ते बिल्डिंगवर जे पण आधी जुनं पोस्टर होतं, आता आपण गणपती बाप्पाचं पण पोस्टर लावून दिलं आहे, ते पण मस्त दिसल यार. यांनी हा ब्लॉकवरती तंगवून ठेवलेला आहे क्रेनला. चला वापर ना, काही कामं धंदे करा ना यार, करल तो जाऊ सोडा याच्या मागे लागत. आणि याचे जे ब्लॉक आहे ना ते वाकडे तिकडे लावलेले यांनी. इथं बघा हा ब्लॉक एकदम वाकडा वाटतो आहे मला, पण काय हरकत नाही, सरळ होऊन जाईल तो आरामात. इथं पण तयारी चालू आहे का. ओके थोडंसं आता मी ना मोठ्या लॉंग व्ह्यूने तुम्हाला दाखवतो की थोडं अशा उंचावरून खालच्या बाजूनी ना काही एवढं क्लिअर दिसत नाही की कशा प्रकारचं आहे. आता वरच्या बाजूने दाखवतो तुम्हाला थोडंसं सिनेमॅटिक व्ह्यूनी बघा, तर काय अशा प्रकारे दिसतं. आणि या ठिकाणी ना मस्त असं ती जी बाहेरची रिंग आहे बघा, ती पाळण्याची रिंग, ती इथं मध्ये लावणार आहे आपण. आणि बिल्डिंगवरचं पण आपण नाव बदलून दिलं. आणि इथं मस्त आपण झेंडे लावणार आहे. हे जे हे आहे ना हे दोघं हे मोठे मोठे हे जे टावरसारखं, इथं आपण लावणारे आपले मोठे झेंडे, ज्या ठिकाणी आपल्या महाराजांचे पण एक दोन झेंडे असतील आणि गणपती बाप्पाचे पण मी बनवलेले आहेत, ते मी इथं लावून देणार आहेत. मस्त दिसेल लाईटिंग वगैरे फोकस पण. ओके तर हा पूर्ण एरिया मला अजून सगळ्यात आधी क्लिअर करावा लागणार आहे यार, कारण काय की या ठिकाणी आपण खूप मोठा उत्सव साजरा करणार आहे ना, मग ट्रॅफिक वगैरे तो नको या व्हायला. तर यार मित्रांनो, मला लेस्टरचा फोन आलेला आहे, सगळं तो बोलला की काहीतरी सांगतोय मला. ओके तर लेस्टर बोलला की म्हणे यार ते लोकेशन मला कळालेलं आहे, आणि ते लोकेशन लेस्टरने आपल्याला सांगून दिलं. त्यांचे लोकेशन जे आहे ना की ज्या म्हणजे जो वेगुज यांच्या एका बाईला ज्यांनी किडनॅप करून ठेवलेलं आहे, तर ते जे लोकेशन आहे ते लॉस सँटोसमध्ये नाही आहे, ते सँडी शोरकडे आहे. आता सँडी शोर माहिती असेल तुम्हाला, ट्रेव्हरचं गाव आहे, त्या गावाकडं ते लोकेशन मला दाखवतं आहे. म्हणजे ट्रेव्हरच्या गावाकडं कशाला असेल रे यार ते. ए सरक ना बाई, उडून जाईस ना. हां यार म्हणजे तू आता वेगुज गँग शहरामध्ये राहते. ओके आणि एम आय डी सी एरियामध्ये राहते वेगुज गँग. ए भाऊ ए, अरे नाना हावर चढून राहिले. ए भाऊ अरे भाई काम चालू नाही. अरे नाना खाली उतर, याच्या तर याला देऊ का मी, थांब तू. वरती चढला कसं काय हा, एवढं कसं काय वरती चढू शकतो यार. फ्रँकलिन भाऊ उतरव त्याला खाली. इथं यार एकदम काम चालू आहे आपल्यावालं. हा चढला कसं काय आरामात, मला पण चढता येत नाही इथं. आणि हा बेवडा साला आरामात चढला. अबे हा तर हा यार दलिंदर माणूस आहे, नुसतं कुठं ना कुठं ना पिऊन पडत राहतो. बघा एका मुक्तीमध्ये नडला तो खाली, खाली पडला तर तुला आपटवतो रे, ये रे बाहेर. कोणाच्या तू गाडीला ठोकला कसं काय, तू ठोकला कसं काय गाडीला. हां ना लाईक दिसत नाही का लाल सिग्नल येतात, सिग्नलवर थांबता नाही येत का तुला. का रे शेमडे आता बेवड्यावानी पडून राह. बघा यार आता पूर्ण गाडीची आय बॅन करून टाकली, आता परत रिपेअर करून आणली होती मी, परत मागून ठोकून दिली यांनी.
काय गणगण आहे. आता मी ना टाईमपास नाही करत, डायरेक्ट तुम्हाला आता सँड्यू शोरलाच भेटतो, म्हणजे ट्रेवरच्या गावाकडे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या यार. तर काय विषय नाही, आपण पोहोचलो आहे त्या गावाकडं. आणि ॲक्च्युली हे सँडी शोर पण नाही आहे, सँडी शोरच्या बाजूचं गाव आहे हे. बघा हे वालं आपलं जो पप्पू मॅकॅनिक आहे ना, पप्पू का पिंटू मॅकॅनिक आहे वाटतं, तो बँडची गाडी ज्याच्याकडे आपण दिली होती त्याच्या गावाकडे हा वाला एरिया. आणि तो बोलला की तो ना एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये म्हणे खूप ठिकाण दिसून जाईल, म्हणजे असा तो गँग मेंबर बोलला की मोठा फार्म हाऊस आहे वगैरे काही दिसत नाही आहे. ओ एक सेकंड, हे बघा ह्या बाजूला आहे पण मोठ्या मोठ्या टाके दिसत आहे, हे काही फार्म हाऊस तर वाटत नाही आहे, काही फॅक्टरी वगैरे आहे का, गावाकडं कंपनी आहे का यार. पाऊस पण असा सुरू होऊन गेलेला आहे ना, पूर्ण आखा ओला होऊन जाईल मी तरी. तर सोडा, तर जाऊ द्या, करावत करणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर मी काय करतो ते पाठीमागच्या एरियाने जातो, कारण समोरचा एरिया तो तिकडच्या बाजूला आणि समोर त्यांना शंका वगैरे नको व्हायला. बाकी इकडं तर यार गाईचं गोठा आहे, कोणी नाही नाही इथं इथं. ओके, पाणी पावसाचं कोणी जास्त राहत नाही बाहेर, तसं बाहेर इकडच्या बाजूला कोणी दिसायला नको फक्त. ओके, दिसलं तरी काय हरकत नाही, टपकोन टाकू आपण. समोरच्या बाजूला तर नाही यार. हो हो भाई, फार्म हाऊस आहे कळालं भाई. हे बघा समोरच्या बाजूला आहे भाई मोठं घर. ओके, तर काय करू आता ना, मोठं घरी तर ना गाड्या बिड्या लावलेल्या आहे पण कोणी दिसत नाही मला इथून. समोरच्या बाजूला ना हे टाक्या वाटतं, ह्या टाक्यांवरती चढून बघतो मी. हां बघा, शिडी पण भेटली आपल्याला, काय विषय नाही. आता चढ चढ भाई, लय उंच आहे यार हे तर. आता चला तर काय विषय नाही यार, पोचलो आहे आपण मस्त टॉप फ्लोअरला. फुल वादळी वारं चालू इथं, म्हणजे थोडासा पाऊस चालू आहे, ओला पण झालो यार इथं. आणि वरच्या बाजूने मस्त फार्म हाऊसमधल्या आपल्याला गोष्टी दिसू शकतात. बट इकडच्या बाजूला तर हे कोंबड्या फार्म आहे. इकडे खिडक्या पण बंद आहे यार, काही दिसत पण नाही इथं क्लिअर, तर काहीच नाही. आणि ह्यावाल्या ट्रक, चला ट्रकमध्ये काय वाळू आहे का, मला वाटू तर राहिलं भाई ट्रकमध्ये वाळू. भाई वाळू माफी आहे का काय हा, चलो वाळू माफी आहे भाई हा. तर काय माणूस आहे एवढा खतरनाक कार्यकर्ता हा आहे काय. हे बघा इथं मोठा वाला ट्रक दिसतो आहे मला, आणि खूप सारे गनमॅन पण आहे यार इथं काहीतरी आहे भाई या ट्रकमध्ये, काहीतरी आहे समोरच्या बाजूला पण. मी कोणाला मारू नाही शकत, मारलं ना भाई इथं पूर्ण घोळ होऊन जाईल. मी एक काम करतो, मला तिकडच्या बाजूची गोष्ट बघायची आहे फार्म हाऊसच्या त्या बाजूने काय, कारण इकडच्या बाजूला काही खिडक्या पण नाही आणि कोणी दिसत पण नाही आहे. आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम हे आहे की त्या गँग मेंबरला शोधायचं आहे, त्या बाईला शोधायचं आहे. एक मिनिट, हे बघा समोरच्या बाजूला एक मोठंवाला टावर आहे, त्या तिकडच्या टावरवर चढून मी ह्या घराच्या तिकडची बाजू बघू शकतो आय थिंक, असं वाटते पाठीमागची बाजू. ओके जर चल, आता काय विषय नाही. आता बघा चढायला जास्त वेळ लागला होता, उतरायला काही जास्त वेळ लागणार नाही. बघा सू एक नंबर, आता 5 सेकंदसुद्धा लागले नाही यार उतरायला. अशी टेक्निक राहते ती, एकदम प्रो प्लेयरांची गोष्ट आहे ती, एकदम असे रिअलिटीमध्ये नाही उतरता येत ना रे असं काहीच. हे GTAवाले नाही काय लॉजिक लावून दिलं काय माहिती. बघा पूर्ण ओला बिला झाला यार आपला फ्रँको भाऊ. चल भाऊ काय विषय नाही, आता मस्त गाडीमध्ये बस आणि घे मस्त गाडी खेळ आणि समोरच्या टावरवर जाऊ यार. काहीतरी त्या मोठ्यावाल्या ट्रकमध्ये काहीतरी आहे यार, गॅरंटीच सांगतो, कारण तो एकदम स्पेशल ट्रक वाटतो आहे मला. आणि स्पेशल ट्रकमध्ये काय साध्यासुद्धा वस्तू तर काही राहत नाही, तर बघावं लागणार. ओके तरी इथं मी पोचलो आहे, आणि यार हे अचानक मध्येच टावर कोणी लावून दिलं नाही. जाऊ द्या, आपल्याला काय घेणं नाही, आपलं काम होतं आहे ना भाई. बरं रे, ओके काहीतरी टावर, मोबाईल फोनचं टावर असेल हे लई मोठं आहे, याला चढायला लई टाईम लागणार आहे आपल्याला. बघा किती उंच आहे ते, चढ चढ चढते रे, चढ चढत राह चढत राह. हय 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 आपला फ्रँको भाऊ, चढत राह चढत राह यार. पाणी पावसाने जास्त ओला झालेला आहे फ्रँकलिन, आणि त्याच्यामुळे जास्त काळा दिसून राहिला. फेरन लबडी लावायला लागेल यार फ्रँकलिनला. काही नाही, अजून वरती पण जागा आहे का भाई. किती वरती आलो यार मी. ए नाही नाही, चढ ना चढ ना भाई. अरे नाना वरती चढ, वरचा थोडासा व्ह्यू बघायचा आहे मला कशा प्रकारे दिसतो. ओ तेरी भाई, मी एवढ्या वरती चढलो आहे बघा, बुर्ज खलिफापेक्षा नाही, बुर्ज खलिफा थोडं जास्त झालं, बुर्ज खलिफापेक्षा काही एवढं नाही आहे. बट हाय यार लई उंच आहे भाई, मला ना हाईटने लई भीती वाटते राव. इकडच्या बाजून दिसत आहे का काहीच, या घरामध्ये काही दिसत नाही आहे. समोरच्या बाजूला एक कार्य करतो भाई, एक मिनिट, या घरामध्ये कोणतरी दिसत आहे मला इथं, कोणतरी दिसतं पण एवढं क्लिअर नाही दिसत यार, क्लिअर नाही दिसत आहे. इकडं बाजूबाजूला काय आहे का, ये बघा भाई जे सी बी इथं.
गॅरंटेड एवढे जसे बी तीन तीन गॅरंटेड वाटले भाई हा कार्यकर्ता आहे वाळू माफिया आहे भाई हा लय मोठ्या शहरातला गॅरंटेड सांगतो बघा सत्याच्या समोर नदीसुद्धा आहे त्या नदीमधूनच वाळू काढत असला गॅरंटेड मी ना एक मिनटं कॅमेऱ्यानी बघतो थोडंसं कारण ना मी जर स्नायपरनी बघायला लागलो तर आय थिंक त्यांना शंका होऊ शकते आणि इथं कोणते डील चालू आहे का मोठावाला ट्रक पण आहे आणि तो आपला तो वाळू माफिया पण आहे भाई तिथं म्हणजे मोठीवाली डील चालू आहे वाटतं काहीतरी तिथं नक्की गॅरंटीत मी त्या बाजूला थोडंसं पुढं जाऊन बघतो मी पळायला नको भाई मी जर गेलो म्हणजे आपला संपला भाई विषय मग सत्या नाही समजा आपल्यावाला इथून पळायला नको फक्त आरामात जावं लागणार आहे ओके स्नायपरनी बघू एक मिनिट हे बघा इथं कोणाला तरी त्यांनी बांधून ठेवलेलं आहे ही का मुलगा आहे का मुलगी मला कळत नाही हे कारण हे यार हे छपरी गँग लोक राहतात ना रे वेगोस गँग वगैरे मारामारा करणारे कार्यकर्ते हे यांची पोरीसुद्धा पोरांसारखे वागतात भाई जा काहीतरी आहे भाई गॅरंटीमध्ये मी याचा फोटो वगैरे काढून ठेवतो ओके आणि त्या ट्रकमध्ये काहीतरी आहे यार त्या ट्रकमध्ये ना काहीतरी आहे मला दिसलं आहे ते ओके त्या ट्रकमध्ये बघा काहीतरी आहे मी बघतो आता खाली जाऊन नेमकं काय आहे बट त्या ठिकाणी ते लोक आहे ना ती ट्रक ना तिथं थांबणार आहे का कुठं जाणार आहे ते बघावं लागणार आहे आधी जर का हे ट्रक त्या लोकेशनवरनं दुसरीकडे कुठेतरी गेली तर मग आपण बघू शकतो त्या ट्रकमध्ये नेमकं काय आहे पण आता मी खाली कसं काय उतरू हां इकडं नाही का जागा ओके चल भाई शॉर्टकट वापर अरे खाली उतर ना अजून वर नाही चढायचं आहे इथून बघा चढायला एवढा वेळ लागला ना उतरायला बघा किती वेळ लागतो एक नंबर उतर 5-6 सेकंद लागले फक्त बस जास्त वेळ नाही लागले एकदम शॉर्टकट जबरदस्त मारला आपला फ्रँकलिन भाऊनी चल भाऊ मस्त गाडीमध्ये बस आता आणि त्या वाळू माफियाकडे जायचं आहे आपल्याला नाही त्याच्यासमोर नाही रे समोर नाही त्या ट्रकमध्ये काय ते बघायचं आहे मला कारण लांबून थोडं एवढं क्लिअर दिसत नाही मला हो हो अरे अरे जास्त पुढं नाही रे बाबा इथून दिसतं आहे का नाही यार एक मिनिट त्या ट्रकचा दरवाजा बंद झाला यार त्या ट्रकचा दरवाजा बंद झाला शेट मला बघायचं होतं काय त्याच्यामध्ये आणि ते ट्रक चालली वाटतं कुठंतरी अरे भाई अरे हा वाळू माफिया इकडेवर राहिला पळ पळ गाडीमध्ये बस भाऊ दिसायला नको त्याला मी दिसायला नको भाई लगेच तो त्याचे कार्यकर्ते माझ्यावर सोडून देईल तो वय 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 पाठीमागं वय नाना तो ट्रक कुठंतरी चालला आहे भाई मी थांबून बघू का कुठं चालला आहे तो नेमका गेला भाई कुठंतरी चालला आहे मला याचा पाठलाग करावा लागेल गॅरंटीमध्ये मला बघायचं ह्या ट्रकमध्ये काय आहे कारण ना आता जी गोष्ट मला बघायची ना ती एकदम आतुरता झालेली मला आता काय पटकन याचा पाठलाग करतो हो तर ह्या रस्त्याने चाललं आहे बघा याचं मागं मागं जावं लागेल इकडं वाळू माफियाच्या घराजवळच आहे आपण म्हणून इथं आपण काही करू नाही शकत सध्या पुरतं तरी मी एक काम करतो याच्या पाठीमागं जातो जसा हा ह्या एरियापासून थोडासा लांब होईल ना तर तसा आपण याला काय करू की दाबू डायरेक्ट ह्या कार्यकर्त्यांना ए बाजूला बहीण आहे कान्या बान्या वय बा तिकडं नि ह्या ट्रकमध्ये किती लोक आहे ते बघायचं आहे मला कारण 10 वार राहिले तर मग काही शक्यता नाही आहे कारण त्यांच्याकडे मग गन वगैरे असू शकतात आणि ह्या ट्रकमध्ये पुढं ड्रायव्हरमध्ये किती मी पुढं जाऊन बघतो पुढं जाऊन थांबून घेतो यांना चला इकडं ये रे भाऊ ये ए अरे भाई गोलीगा धोका दिला तुम्ही मला ए नाना भाई मला वाटलं तू पुढून जाऊ राहिला तुम्ही डायरेक्ट अशाने टर्न मारून घेतला भाई चुकीचं बरं का यार हे चुकीचं भाई मला गोलीगा धोका देऊन दिला राहिला या ट्रकवाल्यानी याला दाखवतोच ना आता थांब तू बघतो थोडंसं मोकळ्यामध्ये भेट रे चालव फक्त अरे यांना चालवता पण नाही का त्या बिचाराला ठोकून दिलं यांनी ए भाऊ ए मी आता आता मी पण ठोकलो असतो अचानक ब्रेक मारला आहे नाही अरे चल ना ए सिग्नल ए तुझ्या तर साल मागं काल घेऊन राहिलं तू जखमाराला घेऊन राहिला का किती जण आहे नाही भाई दोनच जण आहे एक मिनिट दोनच आहे ना भाई दोनच जण आहे काय विषय नाही एक ड्रायव्हर आहे आणि एक दुसऱ्या ह्याच्यावर बसलेला आहे पण हा पुढं का बरं चालून राहिला जाऊ द्या मला काय घेणं नाही मी काय करतो आता दोनच जण आहे ना यांना टपकोडवर राहिले का आणि बघतो भाई या ट्रकमध्ये नेमकं काय आहे कारण ना मला खूप आतुरता झाली या ट्रकमध्ये बघण्याची की नेमकं काय काय आहे आणि त्या वाळू माफियाची वस्तू शक्यतो राहू शकतो किंवा तो काहीतरी इलिगल गोष्ट ट्रान्सपोर्ट करू शकतो या ठिकाणी लॉस अँजेलसमध्ये भाई मेलं भाई दोघं ड्रायव्हर बिव्हर दोघं मेले ओके तर आता मी काय करतो ह्या ट्रकला पाठीमागून मी इथं खोलू शकतो नाही नाही रस्त्यावर नाही खोलत भाई मी काय करतो आता ट्रकला ना घेतो आणि एखाद्या दुसऱ्या जागेवर थोडंसं रस्त्याच्या बाहेर नेऊ म्हणजे कसं इथं आता लोकांना कळून गेलं भाई इथं गोळ्यांचा आवाज आलेला आहे म्हणून मॅटर नको व्हायला ए ए बाबा ते पोलीस लगेच येऊन गेले ए भाऊ सॉरी नाही मग अरे दुसरीकडे चालले का मी घाबरलो यार म्हटलं का माझे मागं लागले यार
पण मी त्या नादामध्ये आपण आपल्या गाडीला पण ठोकून दिलं. अरे भाई, हा मेलेला माणूस माझ्या बाजूला बसलेला आहे. अच्छा, याला आपण आता टपकवलं नाही का? सोडा त्याला विषय, मला ट्रक बघायचा आहे. ट्रकमध्ये नेमकं काय आहे याचं लॉक तोडावं लागेल मला सगळ्यात आधी. चला मी आता मी काय करतो, याच्या वाजे लॉक आहे ना ते तोडून टाकतो इकडच्या बाजूला. गन नीट होता वाटतं. तो पप्पा मेकॅनिक बोलला आहे म्हणजे मोठ्यावाल्या ट्रकचे ट्रेलरचे लॉक कुठं कसं का तोडायचे. तर बाहेर नाही या ठिकाणी ना यार, ट्रकमध्ये दोन जण अजून जण होते बरं का. हे बघा, हे तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी, ह्या इथं दोन जण होते उभे आणि त्यांनी आपल्याला मारायचा प्रयत्न केला. तर पण तरी काय, आपण त्याला टपकून दिलं. आणि ह्या ट्रकमध्ये आहे भाई एक गाडी आहे. आता कोणती गाडी आहे ते मला इथून नाही दाखवता येणार, मी वाटल्यास दुसरीकडे दाखवतो. पण त्याआधी मला माझीवाली गाडीचं थोडंसं दुसरीकडे ठेवून द्यावं लागणार आहे, कारण या ठिकाणी गेलं झालेला आहे भाई गोळीबार. आणि गोळीबार झाल्यानंतर पोलीस लगेच इथं येतील आणि माझी गाडीचं जर त्यांना भेटली तर भाई फ्रँकलिन भाऊ जाईल जेलमध्ये जाईल मग, कारण गाडीला नंबर वगैरे सगळं राहतं. आता मी माझी गाडी या ठिकाणी लपून देतो आणि तो ट्रक घेऊन ना थोडंसं लांब जाऊ इथून, एखादी सुनसान जागा बघू ज्या ठिकाणी आपण तो ट्रक वगैरे खोलून मग बघू यार कोणती गाडी नेमकी. मी काय म्हणतो, ती गाडी जी आहे ती वाळू माफियाची आहे का त्यांनी कोणाला तरी दिली आहे हे नेमकं आपल्याला माहिती नाही आहे. बाकी सोळा विषय आपल्याला भेटली म्हणजे आपली झाली. ओके, तर आता मस्त एवढा मोठा ट्रेलर मला चालवा लागणार यार. यार एवढा मोठा ट्रेलर तर कंट्रोल करणं तर थोडं अवघड आहे. पण ए भाऊ, अरे या कार्यकर्त्याला सोबत घेऊन थोडी फिरायचं आहे मला, याला फेकावं लागेल ना मला आधी बाहेर. याला आधी बाहेर फेकतो, इकडं बिनकामाचं मॅटर होऊन जायचं आपल्यासोबत. उतर रे, काही गरज नाही तुझीवाली, काय बाहेर चेमड्या वय गरनिक. चल वाळू माफियाला जाऊ सांग, तू गाडी चोरली म्हणा तुझीवाली. कोणी जिवंत पण राहणार राहतो का नाही राहतो काय सांगता नाही रे बायांच्या मध्ये काय, कारण मी जास्त मारलं पण नाही आहे आणि माझ्या गाडीचं टायर पण पंक्चर झालं आहे. लागली भाई त्या गाडीचं टायर पंक्चर झालं आणि फुल वाजू राहिली गाडी. बघा फुल वाजू राहिली यार, ट्रकमध्ये पॉवर पण नाही आहे. एवढा मोठा ट्रेलर आहे आणि एवढा भंगार ट्रक, काहीतरी पॉवरवाला ट्रक तर लावत जावा ना. टाटाचा ट्रक वापरा मग कळेल तुम्हाला किती पॉवर राहते त्यांच्यामध्ये. आता ही एक मिनिट, रॉकेट कसं राहिली बघ. अरे बाजूला भाई ना ना ना, ये भाई यार आउट ऑफ कंट्रोल होतो ना, असा गोंधळ होऊन जाते सगळी. एकतर ना ह्या ट्रक टर्न कुठं मारतो आणि जातो कुठं ते सुद्धा कळत नाही. एवढा मोठा ट्रक जर आपण बघा समोर कळतसुद्धा नाही तो ट्रक टर्न कसा मारू राहिला. इकडच्या बाजून जाऊ शकतो का? मी काय करतो, इकडं खालच्या बाजूला जातो नदी किनारी समुद्र किनारी आणि तिकडं बघतो यार नेमकं या गा ट्रेलर नेमकी कोणती गाडी आहे. अबे या ए नाना, आटकू नको आटकू नको. चट 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 बघतो इथे. मला जायचं नव्हतं पुढं पण ते चुकीने बटन दाबलं गेलं आणि गाडी पुढे निघून गेली यार. आता निघायचे वांदे झाले. ए निघना आई, फुल पॉवर लावतो आहे मी पण काय निघून राहिली गाडी. शट यार दत्ते मॅटर झालं इथं पण खड्ड्यात गेली ही हवाला ट्रक. आपण ट्रेलर ओपन करून ट्रेलरमधली ना गाडीच आपण घेऊन टाकू. गाडी घेऊन टाकून नेमकी गाडी कोणती ते आधी मला बघावं लागणार आहे. अरे काने बाने तुला दुसरा रस्ता दिसत नाही का? पण काय माणसं आहे यार, निघ तिकडं आपण चल निघ निघडून. आई शपथ भाई माझं डोकं गणगण होते बरं का, यानं एवढा मोठा रस्ता दिसत नाही का त्यांना ट्रेलरमध्ये कसली गाडी घालायची आहे. मेले भाई तुम्ही, मेले भाई तुम्ही काय आता गेले फुटले तुम्ही. चल निघ मर खड्ड्यात निघ. अबे यार एखादी नाही नाही भाई दुसरी एखादी सायलेन्सरवाली गन घ्यावं लागणार आहे म्हणजे कोणाला कळलं नको. चल मेला काय विषय नाही, पुढचं बाकी आहे. चल तू पण मेला रे. पण या साले लगेच हॉर्न वाजायला लागले यांचं वालं. काय विषय नाही यार, मी बघा पाठीमागचं ट्रकचं ट्रेलर ओपन करून दिलेलं आहे पण भाऊ या ट्रकमध्ये नवी नवी गाडी वाटते मला कोणती तरी. आता कोणती गाडी येते मी आता काय करतो की ह्या ट्रकला बाहेर काढतो गाडीला. तर मी काय केलं, ती गाडी जी आहे ना ती बाहेर काढून घेतलेली आहे आणि तिची गाडी ना मित्रांनो खतरनाक गाडी आहे. जी अशी गाडी ना जी आताच 15 ऑगस्टला लॉन्च झालेली आहे ती अशी गाडी आहे की ती मायकल भाऊने आता जस्ट विकत घेतलेली आहे. तीच नाही त्याचं अपडेट व्हर्जन भाई, म्हणजे ती जी गाडी ना ती आहे थार रॉक्स. म्हणजे जी गाडी आपण विकत घ्यायला होतो तर वेटिंगला राहते आणि ती गाडी आपल्याकडे आलेली आहे. मग आता कळलं भाई, पैसा असेल तर सगळं काही होऊ शकतं. त्या वाळू माफियाची गाडी असू शकते ही, त्या वाळू माफियाकडं पैसा भरपूर आहे. आणि त्या भाईंनी काय केलं की जशी ही गाडी लॉन्च झाली तशी ती त्यांनी स्वतःकडे घेऊन घेतली यार. भाई इंडियावरनं ही गाडी मागवली यांनी आणि ती गाडी त्याला भेटायच्या ऐवजी आपल्याला भेटली
विचार करा, एक त्याची गाडी का कोणाची गाडी ते तर अजून आपल्याला माहिती नाही, कारण वाळू माफियाचे जर राहिले असेल तर मग त्याच्या घरी राहिले असेल ना यार, यांनी ही दुसऱ्या ट्रकमध्ये ठेवली आणि मग दुसरीकडे तरी घेऊन जात होतो. सोडा जाऊ द्या विषय, आपल्याला काही हरकत नाही. पण यार ही थार रॉक्स गाडी आपल्याला भेटलेली आहे आणि बघा काय मस्त खालच्या बाजूला खाली नाव पण लिहिलं आहे थार रॉक्स. भाई म्हणजे तुम्ही लोक म्हणता भाई फॉर्च्युनर वगैरे घे म्हणे, तर विषय असं आहे की त्या व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर लगेच असं घेऊन घेतली तर चांगलं नाही वाटणार. ते काय आहे की मी चांगल्या अशा स्टोरी वगैरे बनवतो ना, मग त्याच्यानं चांगली मजा येते. एखादी डॉनकडे एखादी गाडी वगैरे असेल मग त्याची आपण घेऊ, मग चांगलं वाटतं. आता सध्या थार रॉक्स खूपच पॉप्युलर होते, मग म्हटलं यार आपण पण थार रॉक्स घेऊनच टाकू. मग घेतलीच यार आणि ती चोरली आपण ती वाळू माफियाची गाडी. आणि इंजिन साऊंड बघा तुम्ही, इंजिन साऊंड खतरनाक आहे. मायकल पाऊच्या गाडीसमोर ही गाडी काहीच नाही आहे, नाही सॉरी त्याची गाडी आपल्या गाडीसमोर काहीच नाही आहे, कारण त्याच्या थारमध्ये सनरूफ नाही आहे जे की ह्या थारमध्ये आहे. आणि बघा आता सनरूफ कसं ओपन करायचं दाखवू का, कोणतं बटन आहे बे एक मिनिट, हे बघा आता बघ कसा सनरूफ ओपन होतं याचं वालं वहिना ओपन. बघा एक नंबर वाई, सनरूफसुद्धा काम करतं यार ह्याच्यामधलं, काय भारी गाडी यार एक नंबर. बघा बंद केलं, बंद करू पण काय भारी बंद होतं, परत उघडलं चल पाठीमागं परत बंद केलं, नाही बंद नाही करायचं यार उघडं राहू कशाला घरी घडी परत परत बंद चालू करायचं. ते करायला मजा येते पण कशाला बिन कामाचं वाटोळा लावायचं. बघा यार का मस्त अशी ड्रिफ्ट मार ती ठोकली असती गाडी आता, पण वाचलो काय हरकत नाही. नवी नवी गाडी यार बघा, नंबरसुद्धा नाही गाडीला भावी सॉप, ती गाडी आपण घेतली आणि हेडलाईट वगैरे काय जबरदस्त मॉडिफाय दिसत आहे. पण आता मला एक काम करावं लागणार आहे, मी वाळू माफियाची गाडी चोरलेली आहे पण ही गाडी काय मी लगेच वापरू नाही शकत, ती मला कुठेतरी लपवावं लागणार आहे. आणि ह्या ट्रकचं काय करायचं, खड्ड्यात गेला यार ट्रक, आपल्याला गाडी भेटली ना ट्रक कुठं आपल्याला काही घरात थोडी लावता येणार आहे, ही मोठी वाली आपली थार लावता येणार यार. मग यार मस्त जबरदस्त जीप रॅग्युलर जी आहे ना तिला कॉम्पिटिटर म्हणून आपली ही थार रॉक्स लॉन्च झालेली आहे. बघू यार आपण आता जीप रॅग्युलर भारी का आपली थार रॉक्स भारी, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर आणायचे का व्हिडिओ, थार रॉक्स वर्सेस जीप रॅग्युलर. तर आपण नक्की आणि बरं का मस्त ऑफ रोडिंग वगैरे करू, अजून वॉटर टेस्टिंग वगैरे सगळं करू, लय काय करू त्याच्यामध्ये. तर आता मी ना याच्यामध्ये टॉप स्पीड चेक करतो, बघा 150 फुल जाते भाई, 160 70 80 180 वही काय कट जबरदस्त कट बसला. ए नाही नाही सॉरी 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 आई शपथ ठोकली का ठोकली वाटत तर नाही, पण काही झालं पण नाही यार गाडीला, आला काहीतरी कटचा आवाज आला पण काही वाटत पण नाही. बघा आता मस्त ऑफ रोडिंग वगैरे मस्त आपण करत जाऊ यार, काही बोला पण जबरदस्त गाडी भेटली बरं का आपल्याला. विषय हाड यार, ए ससा रे ससा दिसतोस कसा चॉकलेट दिसतोस वही ससा बाजूला वही ना नानं भाई मरायचं आहे का तुला. अरे ती एक तर ती जमीन पण चॉकलेटी रंगाची आहे आणि तो ससा पण चॉकलेटी रंगाचा आहे, कळत पण नाही याच्यामध्ये तो ससा आहे का काय आहे. तर काही नाही आपण बाजूने गाडी काढून घेतलेली यांच्यावाल्या, पण ऑफ रोडिंग करायला मजा येते यार थारनी. आणि ह्या गाडीचा इंजिन साऊंड पण जबरदस्त आहे, नॉर्मल गाडीपेक्षा भारी आहे याचावाला. ही पोरी ए पोरी न ए वस्ता गाडीमध्ये, अरे या ना, अरे नवीन नवी गाडी यार, अरे ए चला ना, अरे सनरूफ पण यार चला ना फिरायला, तुझ्या मायला भाई इज्जतच नाही यार आपल्याला, एवढी नवीन नवी गाडी घेऊन गेलो तरी आपल्याला इज्जतच नाही यार, शट मरू द्या गेली खड्ड्यामध्ये. गाडी सगळ्यात महत्त्वाची आहे आपल्याला, पोरी गेल्या खड्ड्यात काही बोला पण गाडी मस्त आहे. आवडली का नाही मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा यार. तर चला यार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस सर, जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नसेल सबस्क्राईब करा, अशा प्रकारच्या मार्केटमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता. आणि गणपतीची व्हिडिओ लवकरच बघायला भेटणार आहे, 5 तारखेला आपण आपल्या गणपती बाप्पाची व्हिडिओ टाकू आणि जे पण डेकोरेशन वगैरे आणि ते सगळे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच दाखवणार आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र. आणि या थारचं आपण काय करायला पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर जाता जाता चांगली कमेंट करून द्या आणि ह्या व्हिडिओला मी 500 लाईकचं टार्गेट ठेवतो, 500 लाईक पूर्ण करून द्या यार. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा ना भाई, 1000 फॉलोवरसुद्धा पूर्ण नाही भाई, असं काय करून राहिले राव तुम्ही, 1000 फॉलोवर पूर्ण करा राव इंस्टाग्रामला, हे चांगलं नाही बरं का. मग जा करा पटकन लाईक पण करून द्या, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.